घरात लावा हे 7 प्रकारचे दिवे, वातावरण होईल आरोग्यदायी, कधीच आजारी पडणार नाहीत. दिवा ज्ञानाचे आणि प्रकाशाचे प्रतीक असते. पूजेच्या वेळी दिव्याचे विशेष महत्त्व असते. अज्ञानाचा अंधार मिटवून आपण आपल्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश आणावा यासाठी दिवा लावला जातो. दिवा कशाचा लावला तर त्याने वातावरण शुद्ध होईल व आरोग्य कसे चांगले राहील किंवा आजारपणात ते कसे फलदायी ठरतील हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. दिवा छोटा व मातीचा असणे आवश्यक आहे. नंबर 1, शुद्ध तुपाच्या दिव्यात 1 कापूरवडी व 1 लवंग टाकल्यास सतत होणारी सर्दी, डोकेदुखी बरी होण्यास मदत होते. दिवसातून केवळ 1 वेळेस तुम्ही हा दिवा लावायचा आहे. नंबर 2, शुद्ध तुपाच्या दिव्यात 1 कापूर व 1 काळी मिरी टाकल्यास मानसिक आजार, हातपायात येणारी सूज कमी होण्यास मदत होते. नंबर 3, मोहरीच्या तेलाच्या दिव्यात हिंग व लवंग टाकल्यास अंगात होणारी जळजळ, ॲसिडिटी, मळमळ, डोकं जड होणे, जुलाब होणे हे विकार थांबण्यास मदत होते. नंबर 4, मोगऱ्याचे तेल म्हणजेच चमेलीचे तेल, त्यामध्ये 2 थेंब दुधाचे टाकल्यास सतत होणारी बेचैनी, अंगदुखी, मणक्याचा त्रास, मान अवघडणे हे त्रास बरे होण्यास मदत होते. नंबर 5, सूर्यफुलाच्या तेलाच्या दिव्यात कडुलिंबाचे 1 पान टाकल्यास कोणत्याही आजारातून लवकर बरे होण्यास मदत होते. नंबर 6, शुद्ध तुपाच्या दिव्यात भीमसेन कापूर व ओवा टाकल्यास हवेतील बारीक कीटक जे दिसत नाहीत ते राहत नाही व ऑक्सिजनचे प्रमाण सामान्यतः वाढण्यास मदत होत असते. नंबर 7, शुद्ध तुपाच्या दिव्यात खाण्याच्या पानाचे 1 देठ हिंग, 1 इलायची, 1 लवंग टाकल्यास घरातील मतभेद दूर होतात, शांतता व लहान मुलांचे बुद्धिचातुर्य वाढते. गायीच्या तुपाचा दिवा लावल्यानं सभोवतालीचं वातावरण शुद्ध आणि जंतुमुक्त होतं, रोगराई नाहीशी होते. पूजा उपासना करताना देखील दिवा लावल्यामागे हाच हेतू असतो की देव आपल्या मनातील अज्ञानरूपी काळोखाला दूर करून ज्ञानाचा प्रकाश प्रदान करू. दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जासुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. कोणत्याही पूजा किंवा सणासुदीला तुपाचा आणि तेलाचा दिवा लावल्यानं घरात सकारात्मक ऊर्जा येते, कुटुंबातील सदस्यांना कीर्ती मिळते. वास्तूच्या नियमानुसार अखंड दिवा पूजेच्या आग्नेय कोनात ठेवावा. या दिशेमध्ये दिवा ठेवल्यानं शत्रूंवर विजय मिळतो आणि घरात सौख्य समृद्धीची भरभराट होते. तर मंडळी, हे होते 7 प्रकारचे असे दिवे जे आपण दररोज आपल्या घरामध्ये लावले तर नक्कीच आपल्या घरातील वातावरण आरोग्यदायी होईल आणि आपण कधीच आजारी पडणार नाही. तर मग नक्कीच या प्रकारचे दिवे आपल्या घरामध्ये लावा आणि आपलं आरोग्य उत्तम ठेवा. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती शेअर करा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा. पुन्हा भेटू अशीच महत्त्वपूर्ण नवीन माहिती घेऊन नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद.